जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त यझरच न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। घंटागाडी कामगार केशव आत्माराम साळवे यांना ठेकेदार योगेश गाडेकर यांचा सुपरवायझर किरण रौंदळ व इतरांनी दिलेल्या मानसिक त्रासाने ते गंभीर आजारी पडले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। कामगारांना किमान वेतन न देणे, दादागिरी करणे, काम नाकारणे, खोट्या सह्या घेऊन कमी पगार देणे, अधिक कामाचे वेतन न देणे अशा प्रकारे कामगारांना छळ होत असल्यानं कामगारांनी महापालिकेला सातत्याने पत्रव्यवहार आंदोलने केली, पण महापालिका प्रशासनाने केवळ बैठका घेण्याव्यतिरिक्त कार्यवाही केली नाही। ठेकेदार हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्यानं पालिका प्रशासन कारवाई करत नाही। नाशिक रोड भागातील कामगार गेल्या काही महिन्यापासून प्रचंड दहशतीखाली काम करत होते। संघटनेबरोबर राहून अधिकार मागू नये म्हणून त्यांच्यावर दडपण आणले जात होते। मयत केशव साळवे यांना कारण नसताना एका लेबरवर काम करायला लावणे, गाडी बदलणे, दोन ट्रिपा करायला लावणे असे प्रकार सुपरवायझर किरण रौंदळ हे करत होते। केशव साळवे यांनी त्याला विरोध केला, त्यामुळे त्यांचा अपमान शिवीगाळ करून त्यांना घरी पाठवले। आधीच 40 दिवस घरी राहिलेला साळवे यांना पुन्हा घरी पाठवल्यानं त्यांच्यावर मानसिक आघाताच्या धटक्यात ते आजारी पडले। सुरुवातीला सोहम हॉस्पिटल व नंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे त्यांचं निधन झाले। 1996 सालापासून नाशिक शहरामध्ये कचरा गोळा करण्याचं काम करतात, नागरिकांच्या आरोग्याचं आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडतात। तथागत ठेकेदार आणि महापालिका प्रशासन यांच्या संगनमताने चालतं आणि यामध्ये महापालिकेमध्ये काही नगरसेवक सुद्धा सहभागी आहेत। घंटागाडी कामगारांना सातत्याने त्रास देणं, त्यांचा मानसिक छळ करणं अशा स्वरूपाची सातत्याने महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलनं केलेली आहे, परंतु महापालिकेचे आयुक्त, संबंधित संचालक डॉक्टर कल्पना कुटे हे अजिबात लक्ष देत नाहीत, याचाही आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। श्री केशव साळवे यांना कोणतंही कारण न देता केवळ फोन केला नाही गाडी भरल्यानंतर, म्हणून त्यांना 40 दिवस काम नाकारण्यात आलं, त्यानंतर कामगार शब्दामध्ये निषेध करतो। श्री केशव साळवे यांना 40 दिवसानंतर सातत्याने मानसिक त्रास देणं चालू राहिलं आणि काही कारण नसताना त्यांना गाडीवरून परत 2 दिवस उतरवण्यात आलं, याचा धसका घेऊन श्री केशव साळवे आजारी पडले। आजारी पडल्यानंतर त्यांना पहिल्यांदा रोम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तिथे सुद्धा त्यांची प्रकृती बरी झाली नाही, म्हणून वसंतराव पवार या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं। आज या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे। आणि जे अपराधी आहेत यांनी संबंधित कामगाराचा मानसिक छळ केला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, या ठेकेदाराला आणि संबंधित सुपरवायझरला तातडीने त्यांना शासन केलं पाहिजे अशा 2 मागण्या आम्ही करत आहोत। तोपर्यंत त्या कामगाराचा प्रेत या दवाखान्यामध्ये सुरक्षित राहील। आजारी असताना त्यांच्या पत्नीने लेखी तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे केली, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर महापालिका आयुक्त, कामगार उपायुक्त, पोलीस आयुक्त यांना काल पत्र देण्यात आले आहे। मयत साळवे यांनी 3 दिवसापूर्वी शुद्ध आले असताना त्यांच्या अवस्थेला कारणीभूत असणाऱ्यांची नावे लेखी दिली आहेत। कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सदर व्यक्तींवर कारवाई होऊन कामगाराला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, असा इशारा संघटनेचे महादेव खुडे यांनी दिला आहे। यझरच न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।